माझे शैलाजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने लोकांनी घवघवीत प्रतिसाद दिलेला आहे अण्णांना, आणि असं असताना सरकार अजून नमत नाही आहे, सरकारनं नक्की काय ठरवलेलं आहे? सरकारला हे बिल यावं म्हणून सरकारने पुढाकार घेतला आहे, पावलं उचलली आहेत, परंतु ते कायद्याच्या चौकटीत आहे, आपल्या घटनेच्या चौकटीत असणार आहे. त्याच्यामुळे कुणीतरी हे असंच पाहिजे असं काही सरकार करणार आहे, परंतु या देशामध्ये लोकपाल बिलाची आवश्यकता आहे म्हणून सरकारने स्वतःहून आता मंत्रिमंडळासमोर ड्राफ्ट मंजूर करून घेतलेला आहे, संसदेपुढे तो जाणार आहे, आणि त्याच्यामुळे सरकार याच्यात कुठेतरी निरुत्साही आहे किंवा काय करत नाही असा जो आक्षेप लोकांचा आहे तो पूर्णपणे खोटा आहे. पण तो अधुरा ड्राफ्ट आहे असं अण्णांचं म्हणणं आहे. वेगळा ड्राफ्ट अजिबात नाही, 40 त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी वेगळ्याने अधुरा म्हटलं मी, म्हणजे त्याच्यात पूर्ण नाही आहे. अच्छा, पण 40 पैकी 34 त्यांच्या आता काही ज्या गोष्टीमध्ये मतभेद आहेत त्यामध्ये पहिलं पंतप्रधान ह्या कार्यकक्षेत यावेत की नाहीत, न्यायाधीश यावेत की नाहीत, असे जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळात बैठक झाली, त्यांनी तो निर्णय घेतलाय, आणि या बाबतीत काही गोष्टी विसंगत म्हणजे वेगळ्या असतील थोड्याशा, म्हणून याचा अर्थ सरकार काही करतच नाही, सरकार एकदम काय या बाबतीमध्ये चांगली भूमिकाच घेत नाही हे जे सांगितलं जातं ते अतिशय चुकीचं आहे. सरकारची भूमिका पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, आणि या देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा म्हणून लोकपाल बिलाच्या बाजूनेही सरकार आहे. त्यासाठी सरकारने माहितीच्या अधिकारासाठी आपलं सरकार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपलं स्टेकवर लावलं, पण माहितीच्या अधिकारामुळे आज जे काही भले आमचे लोक करत असतील चुकीचं भ्रष्टाचाराचं विरोधाचे असतील, पण ते लोकांसमोर येते हे करण्याचं श्रेय का नाही मंडळी ही देत, हे हाही माझा आपल्याला सगळ्यांना प्रश्न आहे. मला वाटते देवेंद्र फडणवीसच आपल्याला सांगतील. देवेंद्रजी, तुम्हाला काय वाटतं की आज जसं अण्णांनी सांगितलं स्वतः की लोकांचा याला प्रतिसाद आहे पण सरकारची मानसिकता नाही असा त्यांचा आरोप आहे, आणि मला माहित नाही शेलाजी असं का म्हणाले की सर्वांनी असं जे चित्र उभं केलंय, खरं तर टीम अण्णांनी हे चित्र उभं केलंय, तर तुम्हाला काय वाटतं की जो मसुदा आणलेला आहे त्याच्यावर अजिबात अण्णांना तो मान्य नाहीये किंवा लोकांना मान्य नाही असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही, कारण ज्या पद्धतीने कौल आलेला आहे. आपण दोन गोष्टी यातल्या समजून घेतल्या पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या राजकीय पक्षांनी हे समजलं पाहिजे की जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कोणाचा आहे, जनतेला घेणं देणं नाही आहे. दुसरं असं आहे की हा भ्रष्टाचार राजकीय क्षेत्रातला, हा नोकरशाहीचा आणि हा ज्युडिशियरीमधला, या तिन्हीचा जनतेचा विरोध आहे, आणि म्हणून अण्णांच्या लोकपाल बिलाला जनतेचा पाठिंबा मिळतोय. आता जर आपली मतं या संदर्भात वेगवेगळी असतील तर मला असं वाटतं की मग काँग्रेस पक्षाने समोर येऊन हे सांगितलं पाहिजे की आम्ही या बिलामध्ये जर ही तरतूद केली आहे तर इतर गोष्टी आम्ही कुठनं कव्हर करणार आहोत. उदाहरणादाखल आमच्या पक्षाने यापूर्वी एक भूमिका मांडली आणि ती भूमिका अशी होती की पंतप्रधानांनी लोकपाल विधेयकाच्या कक्षेत आलं पाहिजे, अटलजींच्या काळात जे विधेयक केलं होतं त्यात पंतप्रधान होते. पण त्यासोबत दुसरी भूमिका आमची होती की ज्युडिशियरी इंडिपेंडंट असली पाहिजे, पण आम्ही असं नाही म्हटलं की ज्युडिशियरीला बाहेर ठेवा, आम्ही असं म्हटलं की ज्युडिशियरी करता एक इंडिपेंडंट कमिशन तयार करा की जे कमिशन ज्युडिशियरीमधला भ्रष्टाचार देखील बाहेर काढेल. आज होतं काय आहे की सरकार एकीकडे अण्णांना हेडॉन घ्यायचा प्रयत्न करते आहे, जनतेच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे, आणि अतिशय कुचकामी म्हणजे ज्यात पंतप्रधानही नाही, ज्यात खालची जुड अच्छा खालचं ब्युरोक्रसी देखील नाही, ज्याच्यामध्ये अनेक उच्चपदस्थ नाही, अशा प्रकारचं बिल आणल्यानंतर जनतेने जो लढा उभा केला आहे, बघा अण्णा हजारे हे निमित्त आहे, जनतेची जनभावना बघा तुम्ही त्याच्या पाठीमागे, आणि जनभावना लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाने अवहेरू नये हे माझं मत आहे, आणि म्हणून आज अण्णांच्या बिलाला जो पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा या करता आहे की सरकारने हे प्रकरण ज्या प्रकारे हँडल केलं, मग एक कमिटी जॉईंट तयार करायची, मग काही आश्वासनं द्यायची, मग त्या आश्वासनातनं परावृत्त व्हायचं, मग त्यांचं बिल मांडायचंच नाही, ही जी काही सगळी परिस्थिती आहे यातनं अविश्वासाची भावना सरकारने तयार केली आहे. मी स्पष्टपणे सांगतो जनभावनेची दखल सर्व पक्षांनी घेतलीच पाहिजे आणि आता या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अंतिम लढा हा लढलाच पाहिजे. शैलाजी काय म्हणाल, तुमचं सरकार घेत नाहीये जनभावनेची दखल? अजिबात हे साफ चुकीचं आहे की मुळात आता फडणवीस बोलले की आमच्या पक्षाने हे केलं, परंतु यांच्या भूमिका थोड्या बदलत्या आणि संदिग्ध आहेत, स्पष्ट नाहीत. या माझ्यामध्ये आपण मुद्दे सुद्धा सुरुवातीला ज्यांनी जे मुद्दे उपस्थित केले, सुरुवातीला ज्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत की काही गोष्टी ज्या नाही आहेत आणि ज्या हव्या होत्या आता त्याबद्दल तुम्ही काय, यांनी जो पंतप्रधान यायला पाहिजेत, न्याय संस्था आहे ती यायला नको. आता ह्या लोकपाल बिलावरती किंवा जे नियुक्त केल्यानंतर जे अधिकारी नेमले जाणार आहेत तो अधिकार पंतप्रधानांना आहे, आणि याचा अर्थ पंतप्रधान ह्या सगळ्या लोकशाहीमध्ये एक
अत्युच्च असं प्रशासकीय हेड केंद्र आहे अशा पंतप्रधानांना आणू नये असं आमचं मत आहे. आणि ते स्पष्ट आहे, आपले पंतप्रधान त्याला तयार आहेत ना, मनमोहन सिंग तयार आहेत. नाही नाही, पंतप्रधान पंतप्रधानांनी मंत्रिमंडळासमोर ठेवलं, मंत्रिमंडळाचा विचार घेतला. 25 देशांमध्ये पंतप्रधान किंवा राष्ट्रपती त्यात आहेत. 25 देशांमध्ये एका मुद्द्यावर मला भारतातच का नाही, एका मुद्द्यावर बोलू द्या की यांच्या भूमिका कशा असतात, बदलते असतात. आता ही जनप्रक्षोभ आहे, याच्या अगोदर ज्या वेळेला अण्णांची कमिटी नेमली आम्ही किंवा मंत्रिमंडळातील नेमली, त्यांचं काय म्हणणं होतं आम्ही सामोरं गेलो. तुमचं म्हणणं चांगलं आहे, त्यावेळेला यांनी काय असा बाहेर ओरडाओरड सुरू केली, राजकीय पक्षांना कोणी विचारतच नाही, काही नाही. आणि म्हणून आता हे बिल येत आहे ना संसदेमध्ये, त्या ठिकाणी करायला चर्चा. तुम्ही आता म्हणाल की तुम्ही मला एक उत्तर दिलं पाहिजे. शेलारजी, आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून जी आहे तीच आहे. पहिल्या दिवशी आम्ही जे बिल मांडलं, आम्ही केवळ बोलत नाही, आम्ही पंतप्रधानांना त्याच्यामध्ये आणून बिल मांडलं होतं. आणि इतिहास गवाह आहे की राज्यसभेमध्ये तुम्ही त्याला समर्थन दिलं नाही. पण मला त्या चर्चेत आज जायचं नाही, जनतेला त्या चर्चेशी घेणं देणं नाही. आज भ्रष्टाचाराशी दोन दोन हात करण्याकरता जर तुम्ही कुचकामी मशिनरी समोर आणणार आणि त्याचं स्वागत करावं, भ्रष्टाचार स्वागत करणार नाही. आज 2G स्पेक्ट्रम स्कॅम मध्ये आपण बघितलं, यांचा प्रकार आहे. अरे राजीनामे आमचे लोक पहिले फेकतात, मी भ्रष्टाचार भ्रष्टाचार करता म्हणून राजीनामे करावं लागेल. तुमच्याकडे शेलारजी, माझ्यामध्ये आपण घोटाळा, आपण मुद्द्यांना धरून सुरू झालाय ना. आजचा विषय तो नाही येणार आहे, आजचा विषय तो नाही आहे शेलारजी, आजचा विषय नाही. आपण मुद्देसूच जाऊया ना. आपण आजचा विषय हा आहे की जे मुद्दे नाही आहेत, ऐका ना, जे मुद्दे नाही आहेत आणि जे आक्षेपार्ह आहेत आणि अण्णांना जे मुद्दे हवे आहेत ते डिबेटसाठी का ठेवले गेले नाहीत संसदेत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याला काय उत्तर आहे का तुमच्याकडे? बिल मांडलं याचा अर्थ ते परिपूर्ण झालं असं नाही किंवा तेच मंजूर झालं असं नाही. त्यात अमेंडमेंटही होतात, त्याच्यामध्ये अमेंडमेंटही होतात, तोही मुद्दा पुढे येईल. आणि त्यामुळे आम्ही सर्व पद्धतीने सामोरं जातोय. मी येतो तुमच्याकडे. विश्वंभर चौधरीजी, तुम्ही काय म्हणाल की जसं हा मुद्दा वारंवार उपस्थित केला गेला आहे की अमेंडमेंट करून मग त्यात काही इन्क्लूड करता येतील, पण पहिल्यांदाच जर जास्त मुद्दे ठेवले असते आणि मग मुद्दे वगळले असते तर माझ्या मते लोकांची मतं किंवा आज ज्या बाकी पार्टीज दावा करतायत की आम्ही याच्या बरोबर आहोत त्यांची मतं पण आपल्याला कळली असती आणि सर्वांनाच ते सोयीस्कर झालं असेल. तुम्हाला काय म्हणायचं? नक्कीच, डॉक्टर मनमोहन सिंग 28 तारखेला म्हणतात की माझी तयारी आहे पंतप्रधान पद त्या कक्षेत येण्याची, आणि 28 ते 30 मध्ये त्यांना कुठून कुठून योग्य ते संदेश किंवा आदेश मिळाल्यामुळं ते म्हणतात की माझी आता तयारी नाही. हे काहीतरी फिशी वाटतंय सगळं. एक नंबर दोन, शेलारजी जे म्हणतात की 34 मुद्दे मान्य झाले 40 पैकी, काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यांनी संपूर्ण लोकपाल बिल आमचं जनलोकपाल वाचलंच नाही असा याचा अर्थ आहे, कारण त्यामध्ये 71 मुद्दे होते. मी कालपासून सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांचे स्टेटमेंट्स बघतोय की 40 पैकी 34 मुद्दे मान्य झाले, 71 मुद्दे होते, त्यातले 34 अत्यंत जुजबी जे अगदीच यकश्चित होते ते मान्य केले, मूळ 6-8 मुद्दे मान्य झालेले नाहीत. तेव्हा सरकारने आपला आजचा प्रश्न की अण्णांचा विश्वासघात केला का, मी असं म्हणेन की अण्णांचा विश्वासघात तर केलाच जोपर्यंत ही जॉईंट कमिटी होती तोपर्यंत. त्यानंतर सरकारने या देशाच्या जनतेचा विश्वासघात करून हे सिद्ध केलं की भ्रष्टाचार मिटवण्यात आम्हाला रस नाही, भ्रष्टाचार असाच चालू राहू देण्यातच आमचं हित आहे. आणि त्यासाठी मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंगांसारख्या निष्पाप माणसाकडून सुद्धा आता काय काय म्हणून घेतलं जात आहे. मला वाटतं ही अत्यंत वाईट अशी ही अवस्था आहे आणि याचं उत्तरदायित्व त्यांना स्वीकारावं लागेल कुठेतरी. दुसरा मुद्दा आपला होता की आधी बिल यांनी का चांगलं मांडू नये, आम्ही हेच विचारतोय की विरोधी पक्षांनी करावं, आंदोलकांनी बघावं, आंदोलन झालं तर, तहरीर चौकासारखी अवस्था झाली तर सरकार दखल घेईल. ह्याला कुठल्या, आपण ह्याला काय कुठल्या नैतिकतेत बसवायचं? तुमचा एवढे वर्षांचा पक्ष सांगता, तुमची काही जबाबदारीच नाही समाजाच्या प्रति, उत्तरदायित्वच नाही. आम्ही आमचा जो काही ड्राफ्ट असेल तो ठेवू, नंतरचं काम विरोधी पक्षांनी करावं, दबाव आला तर पाहू, अशी ही रणनीती आहे. आणि त्याची जे सरकारने परीक्षाच घ्यायची ठरवली आहे ती 16 तारखेला परीक्षा नक्की होईल आणि त्यावेळेला सरकारचे डोळे उघडतील, तोपर्यंत उघडणार नाही. अनंत येवलेकरजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे की एकूणच आपण बघितलं आज जनतेने ज्या पद्धतीने कौल दिलेला आहे किंवा टी अण्णांनी ज्या पद्धतीने जनतेचा कौल मागितलेला होता, आता जनतेने सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहेत, हे झाल्यानंतर हे तुम्हाला वाटतं का की काहीतरी बदल होईल आणि जे अमेंडेड बिल आहे तेच एकूण सरकार पुढे आणेल?
याला अनेक बाजू आहेत. पहिली गोष्ट अशी की आपण ही जी चर्चा ज्या निमित्ताने ठेवलेली आहे ते जनलोकपाल विधेयकावरचं जे सर्वे घेतला गेला आणि त्याला जो कौल मिळाला तर त्याच्या संदर्भामध्ये एक तयस्थ नागरिक म्हणून मी असं म्हणेन, गेली काही दिवस आपण हे सगळी खडाजंगी बघतो आहोत की हा कौल, एक शब्द असाही वापरला गेला तो म्हणजे सार्वमत, हे सार्वमत आहे. तर मला असं मुळीच वाटत नाही की हे सार्वमत वगैरे आहे. फिगर्स कॅन प्रूव्ह एनिथिंग ॲज वेल ॲज डिस्प्रूव्ह एनिथिंग. शेवटी असं असतं की एकदा जेव्हा लढाई सुरू होते तेव्हा त्या लढाईमध्ये टिकून राहण्यासाठी, शहाला प्रतिशह देण्यासाठी बातमीमध्ये राहावं लागतं आणि बातमीमध्ये राहण्यासाठी काहीतरी घडावं लागतं, घडलं नाही तर घडवावं लागतं. हा त्याचा एक भाग असू शकतो. मला अण्णांच्या हेतूबद्दल अजिबात शंका घ्यायची नाही आहे. या देशातला एक नागरिक या नात्याने मला उलट कळकळीने त्यांना असं म्हणावं असं वाटतं आहे की अण्णा तुम्ही गावामध्ये दारूची दुकानं जास्त झालेली असताना दुधाचं दुकान उघडलं आणि सगळ्यांनाच असं वाटतं आहे की हे दुकान टिकलं पाहिजे, हे जपलं पाहिजे. पण ते जपण्याची पहिली जबाबदारी ही मला वाटतं त्यांच्यावर अधिक आहे, ते आणि त्यांचे सहकारी जी सिव्हिल सोसायटी असा प्रश्न. तुम्हाला मुद्दा काय मांडायचा? हा मुद्दा असा आहे की सत्याग्रह आणि दुराग्रह याच्यामधला फरक आधी लक्षात घेतला पाहिजे. आणि जंतर मंतरच कशाला हवं आहे? आपल्याला जर उपोषण करायचं आहे तर त्यावेळेला त्या क्षणाला आपण जिथे असू त्या ठिकाणी जरी उपोषण सुरू केलं तरी मीडियावाले बातम्या घ्यायला येतील, थोडा त्रास होईल त्यांना इतकंच. पण लोकांचा आता तुमच्यावर इतका विश्वास बसलेला आहे, विशेषतः तरुण वर्ग तुमच्या मागे उभा राहिलेला आहे आणि ही शेवटची संधी आहे. सरकारच्या बाजूने म्हणायचं तर देवेंद्रजी जे म्हणतायत किंवा आता थोड्या वेळापूर्वी विश्वंभरजींनी म्हटलं की हे खरोखरच आहे की सरकारच्या एकूणच हेतूविषयी शंका यावी अशी स्थिती आहे. सरकार म्हणतं की संसद सार्वभौम आहे, निवडून आलेले खासदार जे ठरवतील ते. पण याच्यात त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सहभागृहामध्ये सध्या हिस्ट्री शीटर्सची संख्या वाढती आहे, ते कसे निवडून येतात हे लोकांना ठाऊक आहे आणि लोकही त्याच्यामध्ये अर्थात दोषी आहेत की स्खलनशीलता जी असते लोकांची त्याचा फायदा घेऊन ही सगळी मांडणी केली जाते. तेव्हा मला असं वाटतं की हे कुठेतरी अहंकाराच्या दिशेने जात आहे आणि अहंकार व्यवस्थापनाचा हा मुद्दा ठरू नये एवढीच मला एक अपेक्षा याच्यामध्ये व्यक्त करावीशी वाटते. तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की खरंच हे जनमत आहे का, आणि माझ्या मते शेलार मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला वाटतं की हे तुम्हाला वाटतं की जनमत आहे? ज्या तुम्ही मगाशी फिगर दाखवल्या की अमक्या ठिकाणी या शहरामध्ये इतके टक्के लोकांनी जनलोकपालला अण्णांच्या पाठिंबा दिला, त्याचबरोबर आत्ता जे अण्णांचे सहकारी आहेत ते काय बोलले की हे मुद्दे 71 आहेत. सगळे पेपर वर्तमानपत्र भरभरून वाहतात की 40 पैकी आज 34 मुद्दे मान्य झाले. डिबेटचा मुद्दा, डिबेटचा मुद्दा हाच आहे ना, म्हणजे प्रेसवर यांचा विश्वास आहे का हा प्रश्न मला त्यांनी असं म्हटलं की त्यामुळे हे जनमत घेतलं ते कोणत्या आधारावर घेतलं, कशा पद्धतीने घेतलं, यालाही कुठेतरी मूलभूत पाया पाहिजे ना. ठीक आहे, शैलाजींनी मूळचाच मुद्दा उपस्थित केला की खरंच हे जनमत आहे का,